राजीनामा देण्याची काही आवश्यकता नसते। तुम्ही जनतेच्या प्रश्नासाठी विधानसभेत निवडून येता, राजीनामा द्यायचा असेल तर जनतेच्या प्रश्नासाठी दिला पाहिजे। व्यक्तिगत लाभ होईल किंवा व्यक्तिगत फायद्यासाठी हा राजीनामा देण्याची आवश्यकताच नाही। बरं, आपण बघू आता राजीनामा खरंच देऊन तो मंजूर होईल का। प्रश्न असा आहे की या देशात महात्मा गांधींचा अपवाद सोडला तर प्रत्येक आरोपी ज्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल होतो तो मी निर्दोष आहे असंच सांगतो, हे काम कोर्टाचं आहे। या अगोदर आपण बघितलं की खासदार नवनीत राणा हनुमान चालीसा पठण करणार नाही असं सांगितल्यावरही 14 दिवस त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं। आपण बघितलं की आमदार नितेश राणे, त्यांनी कोर्टात गेले, त्यांनी मी राजीनामा देईल असं कधीही म्हटलं नाही, कोर्टात गेले, कोर्टामध्ये जाऊन आपली बाजू ही माननीय न्यायमूर्तीच्या समोर मांडली आणि लोकशाहीमध्ये हेच अपेक्षित आहे। राजीनामा देऊ या भाषेचा काही तात्पर्य नाही, कारण तुम्ही स्वतःच मी दोषी की निर्दोष हे ठरवण्याचे न्यायाधीश नाही आहात। आणि म्हणून मला वाटतं की राजीनाम्याचा प्रश्न उपस्थित होत नाही, पण तरीही तथापि जर त्यांना असं वाटतं तर आपण वाट पाहून राजीनामा मंजूर होण्याची आणि त्यानंतर मी भाष्य करेन। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।